नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. ज्येष्ठ नेते नारायण राणेंचा स्वतःचा नवा पक्ष स्थापन. राणेंना एनडीए कडून ऑफर, मंत्रिपद मिळण्याची ही शक्यता, सूत्रांची माहिती. अमेरिकेत आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. इसिसच्या हल्ल्यात 56 नागरिक ठार तर 500 अधिक जण जखमी. श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात बीएसएफचा एक अधिकारी शहीद तर 4 जवान जखमी. प्रत्युत्तरात जवानांनी घातले 4 दहशतवाद्यांना कंठस्नान. पत्रकार आणि पुरोगामी विचारवंतांच्या हत्येचा पत्रकारांकडून निषेध. मुंबई प्रेस क्लब आणि मुंबई मराठी पत्रकार संघाकडून हल्ल्याविरोधात विशेष चर्चासत्राचं आयोजन. आणि कारल्याच्या एकवीर आईच्या मंदिराचा कळस चोरट्यांनी केला लंपास. कळस चोरीला गेल्यानं भक्तांमध्ये नाराजी. आधी शिवसेना आणि मग काँग्रेसला रामराम ठोकत ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आपल्या नव्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यामुळे आता राणेंना एनडीएमध्ये सामील होण्याची ऑफर भाजपनं दिली. राणेंना राज्यात का केंद्रामध्ये मंत्रिपद द्यावेचे याबाबतची चर्चा आता सुरू आहे. मी नवीन पक्ष काढायचं ठरवलेलं आहे. माझ्या पक्षाचं नाव आहे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष. राजकीय कारकीर्द शिवसेनेत सुरू करून मुख्यमंत्री पद भूषवणारे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पक्षांतर्गत मतभेदामुळे सेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर काँग्रेसमध्येही त्यांचं फारसं कुणाशी पटलं नाही आणि त्यांनी मग आपल्याला पक्षामध्ये न्याय मिळत नसल्याचे सांगत वारंवार आपल्याच पक्षावर टीका केली. यानंतर काँग्रेसलाही अखेर रामराम ठोकत त्यांनी स्वतःचा नवा पक्ष स्थापन केलाय आणि या पक्षाचं नाव आहे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष. मी नवीन पक्ष काढायचं ठरवलेलं आहे. माझ्या पक्षाचं नाव आहे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष. नारायण राणे हे भाजपात प्रवेश करणार या चर्चांना उधाण आले होते. मात्र त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश न करता स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केलाय. भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरी राणेंच्या पक्षाला एनडीए कडून आपल्या गटात सहभागी होण्याची ऑफर आल्याचे सूत्राकडून समजते. मात्र राणेंना राज्य मंत्रिमंडळात घ्यायचे की राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रिपद द्यायचे याबाबतचा विचार सुरू आहे. दरम्यान 10 तारखेला राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामध्ये राणेंना संधी मिळण्याची शक्यताही आहे. दरम्यान राणे यांनी पक्ष स्थापनेच्या वेळीच शिवसेनेला टार्गेट केल्यानं शिवसेनेला मात देण्याकरिता भाजपनं राणेंना ऑफर दिल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता राणेंचं नारायणास्त्र राज्याच्या राजकारणात कसं काम करेल याकडेच साऱ्यांचं लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. अमेरिकेच्या लास वेगासमध्ये संगीत समारोहात इसिसच्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारामध्ये 58 जण ठार झाले असून 500 अधिक जण जखमी झालेत. आतापर्यंतच्या अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. अमेरिकेतील कॅसिनो आणि नाईट लाईफसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लास वेगास या क्लबमध्ये एका कॅसिनोत सुरू असलेल्या संगीत समारंभात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये 58 जण ठार झाले असून 500 अधिक जण जखमी झाले. या अंदाधुंद गोळीबारामध्ये पोलिसांनी एका हल्लेखोराचाही खात्मा केलाय. लास वेगास क्लबमध्ये मांडले बे रिसॉर्ट अँड कसिने येथे हा गोळीबार झालाय. या रिसॉर्टमध्ये गेल्या 4 वर्षापासून 3 दिवसीय कंट्री म्युझिकल फेस्टिवल हा होत आहे.
ज्या दिवशी गोळीबार झाला तो दिवस म्युझिकल फेस्टिवलचा अखेरचा दिवस होता. विशेष म्हणजे हल्ल्यापूर्वी पोलिसांना एक धमकीचा फोन कॉलही आला होता. लास वेगासमध्ये झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली. हल्ल्यामध्ये पोलिसांनी ठार केलेला हल्लेखोर स्टीफन पॅडॉक हा इसिस या दहशतवादी संघटनेचा कट्टर सैनिक होता. या हल्लेखोराने कॅसिनो रिसॉर्टच्या शेजारील हॉटेलच्या 32व्या मजल्यावरून गोळीबाराचा पाऊस पडला. लास वेगासमध्ये झालेल्या गोळीबारातील बळींची संख्या पाहता अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासातील हा सर्वात भयंकर गोळीबार आहे. गेल्या वर्षी ओरलँडोच्या नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात तब्बल 49 जणांचा मृत्यू झालेला. पण लास वेगासच्या या हल्ल्यात बळींचा प्राथमिक आकडा हा 58 आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. श्रीनगरमध्ये BSF 182व्या बटालियनच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये BSF एक अधिकारी शहीद झालाय तर 4 जवान जखमी झाले. दरम्यान जवानांनी प्रतिउत्तरात केलेल्या गोळीबारामध्ये 4 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. श्रीनगरमधल्या BSF 182व्या बटालियनच्या कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यात BSF एक अधिकारी शहीद होऊन 4 जवान जखमी झालेत. आत्मघातकी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आले. 4:30 सुमारास या ठिकाणी हे दहशतवादी शिरले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदने स्वीकारली. हल्लेखोर दहशतवादी एका इमारतीत लपले होते. 5:00 दोन्ही बाजूंनी चकमक सुरू होती. हा हल्ला आत्मघातकी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. BSF जवानांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 4:15 या दहशतवाद्यांनी CRPF कॅम्पवर हल्ला चढवला होता. हा हल्ला परतवून लावत 4 दहशतवाद्यांना खात्मा करण्यात जवानांना यश आले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. केवळ एक छोटीशी विश्रांती. मराठी पाऊल टाकत आलो दना दना, मराठी पाऊल टाकत आलो दना दना, मराठी पाऊल टाकत आलो दना दना. हे मर्द मराठे आम्ही आलो रे दुश्मना, ये 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 वाघाची चाल आमची सिंहाची गर्जना, वाघाची चाल आमची सिंहाची गर्जना. हे आली 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 रे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. इतिहास तू ऐक रे कहाणी, मराठी जात आमची स्वाभिमानी. इतिहास तू ऐक रे कहाणी, मराठी जात आमची स्वाभिमानी. दुश्मन आल किती नाही आम्हाला भीती, दुश्मन आल किती नाही आम्हाला भीती, नाही कोणाची भीती रे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. देशामध्ये पत्रकारांवर होणारे वाढते हल्ले आणि पुरोगामी विचारवंतांची होणारी हत्या याच्या निषेधार्थ मुंबई प्रेस क्लब आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचं आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये वरिष्ठ पत्रकार, लेखक आणि सामाजिक विचारवंत सहभागी झाले होते. आज देशामध्ये पत्रकारांवर वाढते हल्ले होत आहेत. पत्रकारांची दिवसाढवळ्या हत्या होते, पुरोगामी विचारवंतांचीही हत्या केली जाते. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुंबई प्रेस क्लबमध्ये विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष कुमार केतकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बावळे, लेखिका शोभाडे, ऑब्झर्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी आदी विविध मान्यवर या चर्चासत्रात सहभागी झाले होते. पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या, त्याचप्रमाणे नरेंद्र दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी या पुरोगामी विचारवंतांच्या खुनाचा यावेळी निषेध करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी सध्या पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याचा निषेध करत ही परिस्थिती बदलणे गरजेचं असल्याचं म्हटलंय. अगेन्स्ट
into shock and concern at what sort of situation we are living in. It's also very heartening to note that just next door at the Patrakar Sangh, where we initially wanted to hold the meeting, an alliance of various groups is also protesting on the same citizens' groups. They're not journalist groups, but citizens' groups are also protesting on the same issues. So they're not, but the simple fact is, who celebrated after Gauri was killed? Who celebrated after Dabolkar was killed? Who celebrated after Kalburgi was killed? Who celebrated after Pansare was killed? The celebrations were all over. Everybody who has a smartphone or some internet access or some even phones, they were told that they deserved it. I remember just within 12 hours of Dabolkar's killing, there was on social media a photograph of Dabolkar with a red cross on it. So which means that fascism is seeping so much down in the social psyche that soon I think we'll be completely insensitive to the kind of attacks that all these people, particularly Gauri, has suffered. Then there is another argument, how come none have been arrested and how can you on television come and say that it is Hindutva lobby only? Well, one simple factor is that Hindutva lobby celebrated. Mumbai Press Club and Mumbai Marathi Patrakar Sangh for organizing this very important event today. An event that's taking place not only in our city, but all over the country on the occasion of Gandhi Jayanti. Press clubs, media associations, all over India have been assembling today along with concerned freedom-loving citizens to protest against threats against journalists, coercion against journalists, and even killing of journalists. This national solidarity is extremely important because time and again we have seen how solidarity, the strength of solidarity, has made the rulers backtrack. In asking for accountability and asking over and over and over again for the killers of these people, the rationalists, the thinkers, writers, journalists across India, must be found and they must be punished. Till the government and the police think they don't have to do it because nobody is interested in finding out what happened, they're not going to bother. We have to make sure they bother. And I think that's something we can all do jointly and we must. आता मी जेव्हा इथे प्रवेश केला प्रेस क्लब मध्ये आणि बाहेरचा पोलीस बंदोबस्त पाहून मी हजरलो, मी म्हटलं आज कोणी मोठा व्हीआयपी व्यक्ती आली का? ते म्हणाले नाही. का आमच्या बांधवांच्या महा बंदोबस्त का? तेव्हा नाही, भीती वाटते की उधळला जाईल, हा कार्यक्रम उधळला जाईल. म्हणजे मुंबई मराठी पत्रकार संघ आणि प्रेस क्लब जो कार्यक्रम आयोजित करतोय तो कार्यक्रम उधळण्याची भीती असावी ही देखील अतिशय गंभीर गोष्ट असं मला वाटतं. गेल्या 2 वर्षात 2014 पासून, वर्ष लक्षात घेण्यासारखं, 2014 पासून पत्रकारांमध्ये एकूण 142 गंभीर हल्ले झाले. 2014 मध्ये 128 आणि 114 आणि 2015 मध्ये 28 आणि 2016 पर्यंत 70 पत्रकार मारले गेले. पण त्यावेळी बहुसंख्य आरोपी आजही मोकार सुटलेले आहेत. मला वाटतं सगळं जाणीवपूर्वक करत आहे. हे अतिशय गंभीर आहे आणि म्हणून मुंबई वाडी पत्रकार संघ, प्रेस क्लब आणि इतर सर्व संघटना या जितक्या एकोप्याने पुढे येतील, अशा प्रकारचा विरोध करतील, त्यावेळी कुठेतरी एक आश्वासन किरण दिसेल असं मला वाटतं. पत्रकारांवरील हल्ल्याचा संपूर्ण राज्यभरात विविध ठिकाणी निषेध केला जातोय. मात्र ही परिस्थिती बदलायची असेल तर सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन लढा उभारणं गरजेचं असल्याचं मत यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बावळे यांनी व्यक्त केले. पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर हल्ला तर अतिशय गंभीर होता, अतिशय वाईट होता. एक असहाय्य स्त्री आणि तिच्यावर ते भेकड हल्लेखोर हल्ला करतात आणि महत्त्वाचं म्हणजे एक नव्हे 2 नव्हे 7 गोळ्या झाडल्या जातात.
त्यातल्या 4 गोळ्या या वाया जातात आणि त्या वाया गेल्यानंतर 2 गोळ्या छातीत आणि 1 गोळी नेम धरून कपात मारली जाते. मग यावरून एक दिसतं की जो हल्ला करणारा होता त्याला संपूर्णपणे वेळ होता, त्याला खात्री होती की आपण पळून जाऊ, आपण निष्ठून जाऊ, आपलं कोणी काय वाकडं करू शकणार नाही. आणि ही हे अतिशय वाईट आहे असं मला वाटतं, अतिशय गंभीर आहे असं मला वाटतं. तो अंमलात येईलच, परंतु कायदा करण्यापेक्षा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संरक्षण जे अनेकदा अनेक कायदे असतात परंतु कायदे अंमलात येत नाहीत, कायदे अस्तित्व असूनही ते अंमलात येत नाहीत किंवा अंमलबजावणी करणारे जे लोक आहेत, जे सत्ताधारी आहेत, तो आपल्या सत्तेचा नीट वापर करत नाहीत. आणि म्हणून केवळ कायदे करून चालणार नाही तर ते अंमलात आणणं आणि पत्रकारांना किंबहुना लक्ष सर्वांनाच संरक्षण देणे हे अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र आला पाहिजे, निषेध केला पाहिजे, केवळ निषेध करून थांबलं नाही पाहिजे, आपलं ऐक्य आपण आबादीत ठेवलं पाहिजे. कॅमेरामॅन मसूद अहमद सह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिनीकरिता. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील शिळगावच्या सर्वांगीण विकासाकरिता झटणाऱ्या शिळ बौद्धजन विकास मंडळाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त परेलच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. रत्नागिरी राजापूर तालुक्यातील शिळ बौद्धजन विकास मंडळ रजिस्टर मुंबई ग्रामीण या मंडळाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम परेल येथील शिरोडकर हायस्कूलच्या सभागृहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष जयेंद्र जाधव, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट हिरामन जाधव, सचिव किसन जाधव, ज्येष्ठ मार्गदर्शक वसंत जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि महिला मंडळ यावेळी उपस्थित होते. या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत सर्वांगीण विकासाचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केला जातो. या अनुषंगाने वार्षिक स्नेहसंमेलनाचं औचित्य साधत प्रत्येकाच्या कार्याचा गुणगौरव केला गेला. या गुणगौरवानं प्रत्येकाला पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली. विशेष म्हणजे मंडळाच्या महिला सदस्याही मंडळाच्या कार्यप्रणालीत महत्त्वाची भूमिका बजावतात. दरवर्षी मंडळाच्या वतीनं नारी शक्तीचाही गुणगौरव करत हळदी कुंकू समारंभासारख्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केले जाते. या संपूर्ण स्नेहसंमेलन कार्यक्रमाला शुद्धोदन जाधव, संजय जाधव, स्वाती जाधव, सेजल जाधव, क्रांती जाधव, विशाल जाधव, अक्षय जाधव, केतन जाधव, चंद्रकांत जाधव, संदेश जाधव, सुनील जाधव, राजेंद्र जाधव, अरविंद जाधव, सुरेश जाधव, सुहास जाधव, सतीश जाधव, दीपक जाधव आदी सर्व सदस्यांनी उपस्थित राहून संमेलन यशस्वी केलं. कॅमेरावमन सुचितासह सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनीकरिता. केवळ एक छोटीशी विश्रांती. लोणावळा कार्लागडावरील श्री एकवीरा आईच्या मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेलाय. कित्येकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा मातेच्या मंदिराचा कळस चोरीला गेल्यानं भाविकांमध्ये नाराजी पसरले तर लोणावळा पोलीस आता चोरट्यांच्या मागावर लागले. महाराष्ट्रातील जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या लोणावळ्याजवळील कार्लागडावरील एकवीरा देवी मंदिराचा कळस चोरीला गेलाय. वेहरगाव कार्लागडावरील आई एकवीरा देवी ही आदी शक्ती आहे. कार्लागडावर मध्यरात्री कळसाची चोरी झाली. या कळसाला सोन्याचा मुलामा होता. साधारण 25 लाख रुपये किमतीचा हा कळस होता. एका भक्ताने हा कळस दान केला होता. या मंदिर परिसरात CCTV कॅमेरे आहेत, त्यामुळे पोलीस CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट जनादेश. मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांचे नेते गोविंदभाई परमार यांनी सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांकरिता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि शरद पवार यांनीही याबाबत मुख्यमंत्र्यांशी बैठक लावू असं आश्वासन त्यांना दिलंय.
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, सफाई कामगार मालकी घर हक्क समिती आणि महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या वतीने 20 सप्टेंबरला मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनातून सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या होत्या. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद परमार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना देण्यात आली. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांप्रती मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात यावी अशी मागणी गोविंद परमार यांनी शरद पवार यांना केली. यावर शरद पवारांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन सफाई कामगार आणि परमारांना दिले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. औरंगाबादमध्ये सध्या गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसते. तरुण वर्ग या व्यसनाच्या आहारी गेलाय. त्यामुळे प्रशासन या गुटखा विक्रीकडे कानाडोळा का करतंय असा प्रश्न आता येथील नागरिक करतायत. औरंगाबाद जिल्ह्यात गुटख्यावर बंदी असताना देखील गुटख्याची अवैध विक्री सुरू आहे. शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 1 ऑक्टोबर 1990 पासून व्यसनमुक्त प्रचार कार्य सुरू असून प्रतिवर्षी 1 ऑक्टोबर पासून शहरात व्यसनमुक्त सप्ताह राबवला जातो. या सप्ताहाच्या अंतर्गत व्यसनमुक्ती प्रचार कार्य, संस्कार केंद्र, अंमली पदार्थ सेवन विरोधी मोहीम राबवण्यात येते. अंमली पदार्थांच्या सेवन विरोधी कायद्याची अंमलबजावणीही शासन स्तरावर केली जाते. शासनाच्या वतीने गुटख्यावर बंदी घालण्यात आली असूनही ग्रामीण भागात अवैधरित्या गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसते. जिल्ह्यातील प्रमुख चौक, विविध शासकीय निमशासकीय कार्यालय तसेच शाळा महाविद्यालय परिसरात गुटखा खाऊन फेकलेली पाकिटे नेहमी पाहावयास मिळतात. या सर्व प्रकाराकडे संबंधित प्रशासकीय यंत्रणा डोळे झाक का करते असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय. औरंगाबाद सिल्लोडहून अनिल साबळे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. याच अनुषंगाने श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मुंबईसह राज्यभरात श्री सदस्यांनी हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. याच पार्श्वभूमीवर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनेही महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मुंबईतही विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानच्या वतीने श्री सदस्यांनी हातात झाडू घेऊन मुंबईतील विविध ठिकाणाचा परिसर स्वच्छ केला. स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देत श्री सदस्यांनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम यशस्वी केला. महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता दिन म्हणून हा सद्गुरूंनी आदेश दिलेला आहे. आप्पा सरींचे जे आदेश आहेत त्या सगळ्या दास आपले जे दास आहेत आपले सगळे सद्गुरू आज्ञेप्रमाणे पूर्ण हिंदुस्थानामध्ये स्वच्छता मोहीम चालू झालेली आहे. आणि त्या पद्धतीने तनापासून, मनापासून आणि देहापासून आम्ही ही स्वच्छता मोहीम राबवत आहोत. तसंच जनतेने सहकार्य करून जर प्रत्येक ठिकाणी जर ही स्वच्छता झाली तर त्या निमित्ताने रोगराई सगळी कमी होईल. आणि रोगराई कमी झाल्यानंतर आपला सुदृढ भारत, सुदृढ हिंदुस्थान आणि जे आज काही आरोग्याविषयी जे काही प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटल हाऊसफुल झालेले आहेत. याच्या अगोदर हॉस्पिटल हाऊसफुल होत नव्हते, टाकीचे पिक्चरचे टाकीचे हाऊसफुल होत होते. अशा पद्धतीने जर स्वच्छता आपण ठेवली तर प्रत्येक ठिकाणी जे आजारपणाचे जे काही कार्य आहे प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन हॉस्पिटल्स उघडत आहेत. हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटल असा आमचा सद्गुरूंचा आदेश आहे. हॉस्पिटल गेलं, हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आपली हाऊस फुटून जाते. प्रत्येक नातेवाईकाला, प्रत्येक याला, प्रत्येक तणाला, मनाला
जो काही त्रास होतो तो त्रास वाचवण्यासाठी सद्गुरु आज्ञेप्रमाणे आम्ही हे जे कार्य करत आहोत. कॅमेरामॅन हरिबोडसह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या विभागामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाखिया हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-8600-153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी, पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.